नमस्कार मित्रांनो आपण पाहतात लर्न विथ जॉय विथ सी पाटील युट्यूब चॅनल आणि या चॅनलवर आपण नेहमीच नवनवीन शैक्षणिक माहितीचे व्हिडिओ पाहत असतात गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आणि अध्यापक विद्यालयात अध्यापक कॉलेजच्या सर्व शिक्षकांसाठी सगळ्या म्हणजे ज्यांना बारा वर्ष आणि चोवीस वर्ष पूर्ण झालेली आहेत अशा सगळ्यांसाठी वरिष्ठ आणि निवड श्रेणीचं प्रशिक्षण गेल्या महिन्यापासून महिन्याभरापासून सुरू आहे आणि याच्यामध्ये नवनवीन प्रकारचे जे काही व्हिडीओ आहेत माहितीचे व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहेत आता नुकताच तीन दिवसापूर्वी स्वाध्याय कशा प्रकारे अपलोड करायचे त्याचा व्हिडिओ मी टाकला होता आणि बऱ्याच शिक्षकांनी एक रिक्वेस्ट केली की सर आमच्याकडे कम्प्युटर नसल्यामुळे आपण मोबाईलवर कशा पद्धतीने हे स्वाध्याय अपलोड करावेत त्या त्या बाबतीत आप आम्हाला सांगावं तर आपण आजचा व्हिडिओ मोबाईलमध्ये स्वाध्याय कसे अपलोड करावेत त्या बाबतीत पाहणार आहोत तत्पूर्वी या चॅनलला तुम्ही पहिल्यांदाच भेट दिली असेल आणि अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर सगळ्यात अगोदर एक गोष्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवनवीन माहितीचे जे काही नोटिफिकेशन आहेत त्याचे सर्वप्रथम तुम्हाला प्राप्त होतील आणि जर तुम्ही एकदा जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर पुन्हा करण्याची आवश्यकता नाहीये तर बघूया आपल्याला मोबाईल घ्यायचा आहे आपला आणि मोबाईलवर कशा पद्धतीने तुम्ही हे सगळे व्हिडिओज त्याच्या स्वाध्यायच्या पीडीएफ कशा अपलोड करणार सगळ्यात अगोदर आपण फोटो काढून तुम्ही म्हणजे पूर्वतयारी काय करायची आहे की फोटो काढून त्याच्या पीडीएफ करून ठेवायचे आहेत मॉड्युल वाईज ज्याचे जेवढे मॉड्युल असतील त्या पद्धतीने मॉड्यूल वन मॉड्यूल टू मॉड्यूल थ्री वगैरे असे सगळे तुम्ही फोटो काढून ठेवणार एकामध्ये जेवढे पानं असतील ते एकत्र सगळे दोन तीन पानं असतील एक पान असेल जे काही असेल ते तुम्ही त्या ला नाव देऊन ठेवणार मॉड्युल वन मॉड्यूल टू मॉड्यूल थ्री अठरा एकोणावीस पर्यंत बावीस जेवढे असतील तुमचे तेवढ्यापर्यंत आणि तुमच्या मोबाईलच्या फाईल फाईल डॉक्युमेंट मध्ये ते कुठेतरी तुम्ही सेव्ह करून ठेवणार इथपर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला अगोदर करून ठेवायचं आहे आणि आता त्याच्या पुढची प्रोसेस आपण इथं पाहणार आहोत तर बघा हे मोबाईलची स्क्रीन तुम्हाला तुमच्या तुम्हाल समोर दिसते आहे अशा पद्धतीने तुमच्या मोबाईलची स्क्रीन आणि बघा हे ठिकाणी इथं गुगल आहे आणि हे जवळपास आठ ते नऊ ऑप्शन त्याच्यामध्ये आहेत तुम्ही याला क्लिक केलं तर बघा हे तेवढे नऊ ऑप्शन तुमच्या समोर ओपन होतात नऊ दहा बारा जेवढे असतील तेवढे हे ऑप्शन इथं ओपन झाल्यानंतर बघा इथं ड्राईव्ह असा ऑप्शन आहे हा ट्रॅंगल त्रिकोण आणि खाली लिहिलंय ड्राईव्ह त्या ड्राईव्हला तुम्ही क्लिक करणार आणि त्याच्यानंतर तुमच्या समोर तुमचा मोबाईल मध्ये तुमचा गुगल ड्राईव्ह ओपन होईल पण त्याच्या अगोदर तुमचा ईमेल आयडी जो आहे ईमेल जो आहे तो तिथं ओपन असला पाहिजे म्हणजे कारण गुगल ड्राईव्ह हा ईमेलशी रिलेटेड असल्यामुळे जेव्हा जर समजा तुमचा ईमेल ओपन नसेल तर तो तुमच्या ईमेलला अगोदर ओपन करायला लावेल किंवा इथं लॉग इन करायला लावेल आणि म्हणून त्याच्यासाठी तुमचा अगोदर तुमच्या कंप तुमच्या मोबाईलमध्ये मेल ओपन करून ठेवा आता बघा तुम्ही इथं पुढच्या याच्यामध्ये अशा पद्धतीची स्क्रीन तुमच्या समोर दिसते आता इथं तुम्हाला खाली तुला काही हे प्लसचं चिन्ह दिसतंय अधिक याला क्लिक करणार याला क्लिक केल्या गेल्यानंतर बघा इथं क्रिएट न्यू हे अशा फोल्डर न्यू क्रिएट करायचं आहे अपलोड करायचं आहे स्कॅन करायचंय गुगल स्लाइड गुगल शीट्स गुगल डॉक्युमेंट याच्यात आता आपल्याला इथं फोल्डर क्रिएट करायचंय म्हणून बघा या फोल्डरला क्लिक करायचंय या फोल्डरला क्लिक केल्या गेल्यानंतर तुमचा मोबाईल जो आहे तो या पद्धतीने दाखवेल मग इथं तुम्ही न्यू फोल्डर आलं अनटायटल फोल्डर आहे फोल्डरला नाव नाहीये ते तुम्हाला द्यायचंय ट्रेनिंग सिनियर ग्रेड स्केल काय तुम्हाला जे काही पटेल ते द्या तुमचं नाव द्या ट्रेनिंगचं नाव द्या बारा वर्ष सेकंडरी आ, बारा सेकंडरी ट्वेंटी फोर असं तुम्हाला जे काही योग्य वाटेल ते नाव द्या आणि ते नाव दिल्यानंतर इथं क्रिएट ऑप्शन आहे बघा या क्रिएटला क्लिक करा बघा इथं मी अनटायटल फोल्डर होतो इथं ट्रेनिंग असं नाव दिलं आणि ट्रेनिंग नाव दिल्यानंतर क्रिएट हे बघा एक कॅन्सल आणि क्रिएट असे दोन ऑप्शन आहेत क्रिएटला क्लिक केलं आणि क्रिएटला क्लिक केल्यानंतर बघा इथं हे ट्रेनिंग हे फोल्डर इथं क्रिएट झालेलं तुम्हाला दिसेल तुमच्या मोबाईलमध्ये हे फोल्डर क्रिएट झालं आता हे बघा ते बघा इथं दिलंय फोल्डर क्रिएटेड खाली मेसेज आला फोल्डर क्रिएटेड एक फोल्डर क्रिएट झालं आता हे ट्रेनिंगला क्लिक करायचं त्या फोल्डरला फोल्डरला क्लिक केल्यानंतर काय म्हणतो तो दिस फोल्डर इज टी कारण त्याच्यामध्ये अजून आपण काहीच टाकलेलं नाहीये म्हणून हे फोल्डर एमटी आहे असं तो आपल्या समोर मेसेज देतो परत आपल्याला इथं त्याच्या खाली प्लसचं साईन आहे त्या प्लसच्या साईन क्लिक करायचं आहे आणि त्या प्लसच्या साईनला क्लिक केल्यानंतर आता तो दाखवेल की तुम्हाला आता, आता फोल्डर अपलोड स्कॅन परत तेच ऑप्शन आहेत मग आता आपल्याला फोल्डर क्लिक करायचं नाहीये कारण आता फोल्डर आपलं क्रिएट झालंय आता आपल्याला त्याच्यामध्ये आपण बनवलेल्या मॉड्युलवाइज पीडीएफ ज्या तुम्ही तुमच्या फाईल मध्ये कुठेतरी डॉक्युमेंट मध्ये कुठे ठेवलेल्या आहेत तर त्याच्यासाठी ते अपलोड करायचे आहेत या फोल्डरमध्ये म्हणून इथं अपलोडला आपण क्लिक करणार अपलोडला क्लिक केल्यानंतर बघा तुमच्या फाईल मध्ये किंवा डॉक्युमेंट मध्ये पीडीएफ असतील तिथं आपल्याला ते घेऊन जातो मग इथं तुमचे ते पीडीएफ मॉड्यूल वाइज सेव्ह केलेले आहेत फोटो काढून तर त्याला क्लिक करून तुम्ही एक 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 अठरा जे आहेत त्या तुम्ही इकडे घेणार म्हणजे त्यांना क्लिक करणार आणि त्यांना क्लिक केल्यानंतर तुमच्या जेवढ्या तुमच्या मॉड्यूलमध्ये जेवढ्या तुमचा जो काही कोर्स आहे त्याच्यामध्ये जेवढे मॉड्युल असतील तेवढ्या पीडीएफ तुमच्या असल्या पाहिजे पीडीएफ जे पी जी नाही पीडीएफ आणि म्हणून जेवढ्या पीडीएफला तुम्ही क्लिक करणार तेवढ्या पीडीएफ तुमच्या झाल्यानंतर बघा हे आशा येतील हे फॉर एक्झाम्पल आहे तुमच्या मॉड्युलचं नाव असेल इथं किंवा मॉड्युल वन मॉड्युल टू मॉड्युल थ्री हे मी फॉर एक्झाम्पल टू घेतले आहेत इथं दोन हे अपलोड होत आहेत तर असे तुमच्या इथं अठरा <ख़़़�> दिसतील अठरा तुमच्या आल्यानंतर <coughs> आता तुम्हाला काय करायचंय बघा हे तुमचं फोल्डर या फोल्डरमध्ये हे सगळे तुम्ही असे टाकल्यात तुमचे अठरा वीस बावीस तेवीस जेवढे असतील तेवढे आता हे तुमच्या फोल्डरच्या उजव्या साइडला हे तीन डॉट दिसत आहेत तीन टिंब त्याला क्लिक करणार त्याला क्लिक केल्यानंतर बघा हे असे ऑप्शन येतात शेअर मॅनेज पीपल लिंक स्टार्ट कॉपी लिंक वगैरे याच्यातलं पहिलं जे ऑप्शन आहे आपलं ट्रेनिंगच्या तुमच्या फोल्डरच्या खालचं शेअर याला क्लिक करा आता हे असे ऑप्शन बघा इथं खाली हु हॅज ऍक्सेस कोण ऍक्सेस करू शकतं हे कोण पाहू शकतं आता सध्या लॉक आहे नॉट शेअर्ड म्हणजे कोणी सध्या कोणीही पाहू शकत नाही मग आपण या लॉकला क्लिक करा या लॉकवर क्लिक केल्यानंतर आता बघा तो विचारतो आता रेस्ट्रिक्टेड आहे अजूनही रेस्ट्रिक्टेड आहे म्हणजे कोणीही पाहू शकत नाही ओनली पीपल ऍडेड कॅन ओपन विथ द लिंक म्हणजे ज्याला तुम्ही याच्यात ऍड करणार इथं प्लस याच्यामध्ये तर ते पाहू शकतील पण सध्या रेस्ट्रिक्टेड आहे म्हणून या वर क्लिक करा कारण तुम्ही हे फोल्डरचा कॉपी लिंक पाठवणार आहेत मग तुम्ही जर रेस्ट्रिक्टेडच राहू दिलं तर ते लोक ज्यांना तुम्ही पाठवणार आहेत ते पाहू शकणार नाहीत ते चेक करू शकणार नाहीत आणि म्हणून प्रॉब्लेम क्रिएट होतील तुम्हाला कदाचित मेसेज येतील की तुमचा अशा पद्धतीने स्वाध्याय ओपन होत नाही म्हणून इथे रिस्ट्रिक्टेड ला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि रिस्ट्रिक्टेड ला क्लिक केल्यानंतर बघा इथं आता आपण एनिवन विथ द लिंक असं ऑप्शन येतं एनिवन विथ द लिंक म्हणजे ही लिंक मी ज्यांना शेअर करेल ते पाहू शकतील तुमचा सगळा गुगल ड्राईव्ह ते पाहू शकत नाही फक्त आणि फक्त या फोल्डरची लिंक फक्त आपण त्यांना देणार आहेत म्हणून फक्त फोल्डर ओपन होणार आहे त्यांच्यासमोर या फोल्डरचे स्वाध्याय ओपन होतील दुसरं काहीही तुम तुम्ही म्हणणार की आमच्या गुगल ड्राईव्ह मध्ये इतर जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते पाह पाहतील आपले खाजगी डॉक्युमेंट्स असतात ते ते पाहतील त्यांना ते पाहता येणार नाहीत कारण फक्त आपण ही लिंक जी आहे ती या स्वाध्यायचीच क्रिएट करतो आहोत म्हणून फक्त स्वाध्याय पाहू शकतील आणि स्वाध्याय पाहू त्यांना देणं हे आपल्याला भाग आहे त्यांना जर तुम्ही स्वाध्यायच पाऊ दिले तर ते चेक कशा करतील आणि म्हणून त्याच्यासाठी बघा एनिवन विथ द लिंक याला आपल्याला क्लिक करावं लागेल बघा इथं दिसतंय रिस्ट्रिक्टेडच्या खाली एनिवन विथ द लिंक याला क्लिक केलं याला क्लिक केल्या के गेल्यानंतर बघा इथं आता दिसलं व्हिवर आणि परमिशन अपडेटेड म्हणजे बघा इथं आलं रिस्ट्रिक्टेड होतं त्याच्याऐवजी एनिवन विथ द लिंक आलं आणि इथं बघा परमिशन अपडेटेड म्हणजे तुम्ही परमिशन दिली आहे असं त्याचा अर्थ होतो आणि आता पुढची स्टेप काय करायची बघा इथं लिंक सेटिंग मध्ये हे बघा हे असे दिसत बघा आजूबाजूने असा कडी सारखं आहे आणि मध्ये असा डॅश आहे त्याला क्लिक करायचंय म्हणजे काय ती लिंक आहे आणि त्या लिंकला तुम्ही कॉपी करता आहे त्या लिंकला कॉपी केल्यानंतर बघा लिंक कॉपी टू क्लिप बोर्ड तुमची लिंक कॉपी झालेली आहे मग आता तुम्ही तुमच्या स्प्रिंग बोर्ड मध्ये ऍप मध्ये जेव्हा शेवटच्या याच्यामध्ये जातात स्वाध्याय अपलोड आणि मला वाटतं अभिप्राय असं एकत्र ऑप्शन आहे मग जेव्हा तुम्ही स्वाध्याय मध्ये जातात तेव्हा तुमची काही माहिती सुरुवातीला भरायची असते तुमचं नाव तुमचं कॉलेजचं नाव अजून जी काही माहिती असेल ती आणि तुमचा गट कोणता आहे प्रशिक्षणाचा आठ गट आहेत आठ पैकी तुमचा नेमका कोणता आहे ते तुम्हाला भरावंच लागेल त्याच्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही बघा रिक्वायर्ड म्हटलेलं आहे आणि तिथं खाली दिलेलं असतं आपण पूर्ण केलेल्या स्वाध्याच्या फोल्डरची लिंक खाली पेस्ट करा या लिंकला एनिवन विथ द लिंकचा व्ह्युअर ऍक्सेस देणे अनिवार्य आहे कंपल्सरी आहे बघा इथं आपण दिलो आहे ते त्याला क्लिक करून मागच्या वेळेस याच्यामध्ये स्लाइडमध्ये मग आता बघा इथं इथं आपल्याला ही जी लिंक तुम्ही कॉपी केली इथं जे आलं लिंक कॉपी टू क्लिप बोर्ड ती ऑलरेडी कॉपी झाली आहे मग इथं येऊन युवर रिस्पॉन्स मध्ये इथं क्लिक करून तिथं पेस्ट म्हणजे राईट तिथं बोर्ड दाबून ठेवा मोबाईल मध्ये आणि बोट दाबून ठेवल्यानंतर वरती पेस्ट असं ऑप्शन येईल तर तिथं इथं फक्त तुम्हाला पेस्ट क्लिक करायचं आहे ती लिंक इथं पेस्ट होऊन जाईल आणि तुम्हाला सबमिट हे बटन तिथं दाबायचं आहे तर अशा पद्धतीने मोबाईलमध्ये सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही हा सगळा स्वाध्याय पूर्ण करून अपलोड करू शकतात मला वाटतं आता कुणालाही अडचण येण्याचं काही काम नाही आहे कुठल्याही पद्धतीने तुम्ही तुमच्या मित्रांना सुद्धा अशा प्रकारे अडचण येणार नाही असं वाटत असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका या ठिकाणी थांबतो Thank you.